माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी प्लास्टिकचा विविध वस्तू बनवल्या आणि त्या वस्तूंचा वापर आज सर्वतोपरी आपण संवेदन करत असतो, पण अशा प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अनेक प्रकारचे भयावह परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ रस्त्यावर पाणी भरणं, जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा ऱ्हास, असे अनेक प्रकारचे वाईट परिणाम होत दिसून येत आहेत. आणि हे घडू नये म्हणून आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून आपण प्लास्टिकचा अतिवापर करायचा नाही आणि याचं अतिशय सुंदर असं मार्मिकपणे पथनाट्यातून आमच्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचवा असा हा बहुमोल संदेश देणारं एक छोटस पथनाट्य सादर केलेलं आहे. आता एक सोनपूर गावचं स्थळ आहे. सोनपूर गाव अतिशय दुर्गम भागातले खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून त्या गावातली मंडळी, स्त्री पुरुष मंडळी, ही आपल्या तालुक्याच्या गावाला, तालुक्याच्या ठिकाणी आठवड्याच्या बाजारासाठी निघालेली आहे. आता आठवड्याच्या बाजाराला निघालेले आहेत ते. अगं मालती, काय झालं? अशी डोक्याला हात लावून का बसली आहे? आज शुक्रवार, आठवड्याचा बाजार, बाजाराला जायचं आहे ना? आता लवकर, उशीर होतोय, चल बाजाराला जायचं आहे. अगं मंडळी, काय सांगू तुम्हाला, मले बाजाराला जायचं नाही. अगं मालती, का ग बाई बाजाराला जायचं नाही? न ग बाई, मले बाजाराला जायचं नाही. अगं मालती, का बरं बाजाराला जायचं नाही? त्याचं कारण काय ते सांगशील की नाही? अगं मंडळी, बाजाराला जायचं आणि कशाची खरेदी करायची? डाळ, तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपडे आणि चपला, अव काय काय लागतं आपल्या संसाराला? अगं मालती, त्यात काय एवढं? मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय आहे? अहो, बाजाराला जाऊन वस्तू आणू कशात आणि ठेवू कशात? अहो मालती बाई, आता तर समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की कशाला म्हणतो मी टेन्शन घ्यायचं? अहो भाऊ, ते उत्तर मोठा होता आहे. कसा काय ते सांगशील की नाही? इकडे अगं मालती, कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वस्तू डब्यात ठेवावी आणि कॅरी बॅगा फेकून द्यावी, झालं म्हणजे. अहो दादा, त्या कॅरी बॅगा सध्या गटारी जाऊन अडकतात, सध्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात. काय सांगता काय मालतीबाई? मले बाजाराला जायचं नाही. अहो मंडळी, माझी हरणी, दुधाची म्हैस. अहो मालतीबाई, आता तिले काय झालं? अहो मंडळी, माझी हरणी मला सोडून गेली. कुठं गेली सोडून? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. अहो मालतीबाई, कशा बाई गेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का ते रडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? अहो मंडळी, तेच तर सांगते म्या, तुमच्या ध्यानात येतं का नाही? प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा तिनं साऱ्यागत चगळल्या, तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडरड रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं अडलं, माझं मन खूप तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच आहे कारण, म्हणूनच जनावरांचं ओढवतंय मरण. म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. अव सरकारने काढलाय आदेश,
प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. अहो मंडळी, पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही आमच्या बद्दल आहे काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? अहो मंडळी, त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव, त्याच्यासाठी डोल्यातून वाहताय कासव. अरे 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 अरे, फार वाईट झालं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. अहो मंडळी, ध्यान देऊ नये का? एवढंच नाही, आता आणखी आणखी काय घडलंय? प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. अरे 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 अरे, खरंच की काय? आम्ही आपली पोरं बाळक खाणार काय? आपली काळी धरती माय ओघाड होत काय? ती कशी काय? ती कशी काय? ती आधी शेतात पीक येईल कसं? कशी मिळते थंडीवर कंस? म्हणून म्हणते मले बाजारात जायचं. यापेक्षा मी सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर. वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नको, काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजारात जाशील का नाही? चला 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 बाजाराला, चला कापडाची थैली घेऊन बाजाराला चला.